नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जी टेट परीक्षा झाली आहे त्या परीक्षेमध्ये शैक्षणिक मानसशास्त्र या भागावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्याचप्रमाणे त्यालाच आपण अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र असेही म्हणतो तर त्यावर आधारित कसे प्रश्न विचारले होते ते आत्ता आपण इथे पाहणार आहोत याआधीही मी दोन तीन लेक्चर बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चला जास्त वेळ न घालवतो तर आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे त्याच्या संशोधनाचे मोठे बोध आहे ऑप्शन बघा एक आणि त्याच्या मूलभूत आधार दोन आहे समायोजन संबंधात अंतरस्त्राविका तीन आहे अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव चार आहे शैक्षणिक वाढीतील घटक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वर्तणूक आणि त्याच्या मूलभूत किंवा त्याचा मूलभूत आधार त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वचनबद्धता चिकाटी संयम कष्ट दक्षता उद्देशाला धरून वर्तन हे कशाशा संबंधित आहेत तर ऑप्शन बघा एक भावनात्मक कौशल्य सेकंड आहे बोधात्मक क्षमता तीन आहे सामाजिक कौशल्य आणि चा चार आहे उद्योजक कौशल्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर चार उद्योजक कौशल्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा क्रिया सुरू करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी ओदासीन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे डॅश डॅश आहे तर ऑप्शन बघा एक सरळ सरळ प्रभाव दोन आहे उदासीन तीन आहे अहो हसन चार आहे अनोख्या तर याचा करेक्ट आन्सर आहे अनोख्या नाही आहे इथे अलोग्रा असं आहे ते अलोग्रा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड अहो अहोहसन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे ऑप्शन बघा एक कृती कौशल्य दुसरं आहे वर्तनशैली तीन आहे स्मृती चार आहे यापैकी कोणतेही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड वर्तनशैली हा जो भाग आहे तो मानसिक क्षेत्राचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा उद्योजक प्रसंगामध्ये जीवन हे दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडतात त्याला डॅश डॅश म्हणतात ऑप्शन बघा एक ताण सेकंड आहे मानसिक ताण तीन आहे चिंता चार आहे निराशा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ताण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सामाजिक आदेशांचा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे ऑप्शन बघा एक बोधात्मक क्षमता दुसरा आहे भावनात्मक कौशल्य तीन आहे सामाजिक कौशल्य चार आहे उद्योजक कौशल्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड सामाजिक कौशल्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ओढमध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते ऑप्शन बघा एक हर्ष तिरेक दुसरा आहे विनोद तीन आहे अति चळवळ चार आहे विचारविषयक विकार तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड विनोद त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा पी ओ एक्स ही संकल्पना सुचवून मानसरोग तज्ज्ञ यांचे मत असते की यामध्ये संतुलन असावे ऑप्शन बघा एक व्यक्ती इतर व्यक्ती आणि मनोवृत्ती यांच्यामध्ये सेकंड आहे व्यक्ती किंवा इतर व्यक्ती आणि कल्पकता यांच्यामध्ये तीन आहे व्यक्ती तृतीय व्यक्ती आणि कल्पना याच्यामध्ये आणि चार आहे यापैकी सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट व्यक्ती इतर व्यक्ती आणि वस्तू वस्तू मनोवृत्ती यांच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रतिभासंपन्न विद्यार्थी असा असेल ऑप्शन बघा एक आपल्या गरजाबाबत आग्रही नसणे सेकंड आहे शिक्षकावर निर्भर नसलेला तीन आहे स्वभावाने अंतर्मुख आणि चार आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणारी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर स्वतंत्रपणे निर्णय घेणारा हा प्रतिभासंपन्न विद्यार्थी असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे ऑप्शन बघा एक स्मरणशक्ती तर्क विचार आणि निर्मितीक्षम तीन दोन आहे आवड लक्ष आणि भावना तीन आहे गतिशीलता चार आहे सायको मोटर क्षमता तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट स्मरणशक्ती तर्क विचार आणि निर्मितीक्षम हे मानसिक क्षमतेत समाविष्ट होतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एखाद्याची आपली गुण मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात ऑप्शन बघा एक पूर्वस्थिती सेकंड आहे प्रतिगमन तीन आहे मनोरचना चार आहे प्रक्षेपण तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर प्रक्षेपण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला प्रतिसादाला म्हटले जाते ऑप्शन बघा एक स्वीकृती दोन आहे नकार तीन आहे अनुपालन चार आहे अनुग्रह तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड अनुपालन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा कुटुंब किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव आहे ऑप्शन बघा एक व्यक्तिगत स्वत्व दुसरा आहे आत्मसंकल्पना तीन आहे स्वाभिमान आणि चार आहे सामाजिक स्वत्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर सामाजिक स्वत्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील है पुरस, प, है पर है पर है, हे निर्धारित करणारा घटक म्हणजे ऑप्शन बघा एक पुरस्कार रचना दुसरा आहे परस्पर संवाद तीन आहे परस्पर भाव चार आहे हे सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर हे सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे मूल्य शिक्षणाचा अर्थ ऑप्शन बघा एक विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे दोन आहे विद्यार्थ्यास काम वयास लावणे तीन आहे सद्गुण रुजवणे चार आहे व्यक्तिमत्वाचा चोफेर विकास तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर व्यक्तिमत्वाचा चोफेर विकास त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आक्रमक वर्तनाचा एक प्रकार ऑप्शन बघा एक तोंडी आक्रमकता दोन आहे मित्रत्व पक्ष तीन आहे विरोधी आक्रमकता चार आहे एक आणि तीन बरोबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर एक आणि तीन बरोबर आक्रमक वर्तनाचा तोंडी आक्रमकता आणि विरोधी आक्रमकता असे दोन प्रकार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिक्षण मानसशास्त्रामध्ये समावेश होतो तर कशा कशाचा शिक्षण मानसशास्त्रामध्ये समावेश होतो ऑप्शन बघा एक भावनिक दोन आहे सामाजिक तीन आहे संज्ञात्मक आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिकवण्याचे कौशल्य म्हणजे ऑप्शन बघा एक शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप दोन आहे वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती तीन आहे शिकण्यासाठी हितकारक स्थिती चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व बरोबर त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक संबंधित आहेत ऑप्शन बघा एक कीवर देखरेख सेकंड आहे सामाजिक सुरक्षितता तीन आहे ममता आणि अपुल चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं ता करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वर्तणुकीवर देखरेख त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मुलामधील वर्तणुकीचा अंतप्रियाचे मूळ स्थान आहे ऑप्शन बघा एक अनुवंशिकता दोन आहे पर्यावरण तीन आहे शाळा चार आहे शेजार तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अनुवंशिकता हा मुलामधील वर्तुणुकीचा अंतप्रेच मूळ स्थान असतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे ऑप्शन बघा एक बुद्धिमत्ता दोन आहे व्यक्तिमत्व तीन आहे योग्यता चार आहे मूल्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट बुद्धिमत्ता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅश टॅश दर्शवते ऑप्शन बघा एक सुज्ञता दोन आहे अंदाज तीन आहे गंभीर मूल्यांकन चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे ऑप्शन बघा एक स्वभाव वैशिष्ट्य दोन आहे मूल्य तीन आहे प्रवृत्ती चार आहे वरीलपैकी काहीही नाही तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड प्रवृत्ती त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा साधारणपणे अंतप्रेरणा डॅशडॅशमध्ये दिसून येतात ऑप्शन बघा एक मुले दोन आहे प्राणी तीन आहे मनुष्य आणि प्राणी चार आहे सांगू शकत नाही तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन मनुष्य आणि प्राणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अचूक मूल्यांकन अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमनात अंतर्निहित कौशल्य संच ऑप्शन बघा एक भावनिक बुद्धिमत्ता दोन आहे विश्वास तीन आहे सर्जनशीलता चार आहे व्याज तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फस्ट भावनिक बुद्धिमत्ता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे ऑप्शन बघा एक आत्मनियमन दोन आहे स्वनियंत्रण तीन आहे स्वसामर्थ्यावर चार आहे वरीलपैकी काहीही नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आत्मनियमन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा पाच नमुन्यातले पी म्हणजे काय असतं तर ऑप्शन बघा एक समाज दोन आहे अंदाज तीन आहे योजना चार आहे कामगिरी तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन योजना त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे ऑप्शन बघा एक जैविक निर्माण दोन आहे प्रभावी प्रश्न सोडवण्याची चिन्हाची एक रचना तीन आहे कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण आणि चार आहे स्वतःच्या विकासासाठी एक माध्यम तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची ही एक शाखा म्हणली जाते तर कोणती ऑप्शन बघा एक शास्त्र दोन आहे झाडफूंक तीन आहे भीती चार आहे मनाचे विकार तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट शास्त्र त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्राथमिक शिक्षणात मदत करते काय मदत करते ऑप्शन बघा एक मुलाचे सामाजिककरण दोन आहे अभ्यासक्रम समजून घेणे तीन आहे मुलाचे लोकशाहीकरण चार आहे वरीलपैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व अशा प्रकारे आपण तीस क्वेश्चन इथे पाहिलेले आहेत दररोज आपण असं तीस तीस क्वेश्चन घेतले तर आपला पूर्ण सिलेबस कवर होणार आहे खूप महत्त्वाचे आहेत रिपीट होतील असं नाही आहे पण तुम्हाला एक अंदाज येतो आणि होतीलही रिपीट कारण पूर्ण सिलेबस त्यांनी कवर करून घेतलेला आहे प्रत्येक पेपरमध्ये त्यामुळे येणाऱ्या टेटसाठी तुम्हाला हे उपयोगीच ठरणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद